शिवसेनेचा वाद असू दे किंवा महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष याच्यामध्ये व्हीप हा या शब्दाचा उल्लेख तुम्ही अनेकदा ऐकला असेल अगदी शिंदेचं बंड झालं तेव्हा झालेलं व्हीपचं उल्लंघन असू दे किंवा शिवसेना पक्ष शिंदेचा आहे या निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनाही भरत गोगावलेने बजावलेला व्हीप असू दे वारंवार त्याचा उल्लेख होतो आणि त्यावरून आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे सुद्धा इशारे हे दिले जातात पण हा व्हीप म्हणजे नेमकं का काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे कारण त्यातूनच तुम्हाला गेल्या आठ महिन्यांपासून जे जे प्रश्न सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत ज्या ज्या प्रश्नांवरनं वाद होत आहेत त्यातल्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या समजू शकतील आणि म्हणूनच व्हीप म्हणजे नेमकं का काय आणि व्हीप संदर्भात नियम नेमके काय सांगतात आणि त्याचं पालन झालं नाही म्हणून काय कारवाई होते या सगळ्या गोष्टी आज समजून घेऊयात नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत तर व्हीप या शब्दाचा सोपा अर्थ म्हणजे पक्षाचा आदेश मूळ पक्षाने विधिमंडळ किंवा संसदीय पक्षातील भूमिकेसाठी काढलेला आदेश सर्व पक्ष आपापल्या आमदार खासदारांना व्हीप हा बजावू शकतात आणि अगदी तो चारही सभागृहांसाठी काढता येऊ शकतो म्हणजे राज्याचा विचार करायचं झाला तर विधानसभा विधानपरिषद आणि केंद्रीय पातळीवर विचार करायचा झाला तर लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहांसाठी पक्ष आपल्या आमदारांसाठी खासदारांसाठी व्हीप हा बजावू शकतात आणि अगदी तुमच्या पक्षाचा एकच आमदार किंवा एकच खासदार असेल तरी सुद्धा हा व्हीप बजावला जाऊ शकतो आणि त्यासाठीच विधिमंडळ पक्षातील वरिष्ठ सदस्याची प्रतोद म्हणजेच व्हीप म्हणून निवड केली जाते आणि त्याला व्हीप बजावण्याचे अधिकार हे दिले जातात अर्थात यात कुठल्याही लिखित नियम नाही आहेत की ती व्यक्ती सिनियरच असायला हवी का असे कुठले लिखित नियम नाही आहेत ते पूर्णतः पक्षावर अवलंबून असतं पक्षाच्या बैठकीत त्या संदर्भातले निर्णय घेतले जातात पक्षाचे अध्यक्ष घट पक्षाची घटना यानुसार या सगळ्या गोष्टी ठरतात आता पक्षाचे अध्यक्ष भूमिका ठरवतात किंवा आदेश देतात आणि त्या अनुषंगाने प्रतोद व्हीप बजावत असतात हा व्हीप बजावण्यात आला की त्या आदेशाचं त्या भूमिकेचं पालन करणं हे त्या पक्षातील सदस्यांना बंधनकारक असतं आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर पक्षाविरोधी भूमिका घेतल्याची त्यांच्यावर कारवाई होऊ शकते यासाठीच तुम्हाला व्हीपचे जे प्रकार आहेत ते समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे प्रकार प्रकारे तो म्हणजे एका ओळीचा व्हीप म्हणजे व्हीप जेव्हा इश्यू केला जातो तो लिखित स्वरूपातला असतो आणि त्याच्या खाली अंडरलाईन केला जातात हा जर एका ओळीचा व्हीप असेल ज्याला वन लाईन व्हीप असं म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये अर्थातच त्या भूमिकेचं किंवा आदेशा त्या आदेशाचं पालन करणं सुद्धा त्या आमदारांना बंधनकारक असतं पण त्यावेळेला हे व्हीप कधी बजावले जातात तर संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये अविश्वासाचे प्रस्ताव असतील बहुमताची चाचणी असेल नो कॉन्फिडन्स मोशन असेल कुठली महत्वाची विधेयकं मांडली गेलेली असतील तर अशा वेळेला हे विप बजावले जातात पण अशा वेळी सुद्धा त्या आमदार खासदाराला उपस्थित राहणं शक्य होत नसेल तर तसं ते पक्षाला किंवा पक्षाध्यक्षांना किंवा प्रतोदाला इन्फॉर्म करू शकतात ही गोष्ट घडू शकते वन लाईन व्हिप मध्ये दुसरा जो प्रकार आहे तो टू लाईन व्हिव्हचा म्हणजे दोन ओळीचा व्हिब याच्या सुद्धा अर्थातच वोटिंगसाठी उपस्थित राहण्याचे आदेश हे दिले जातात आणि जो तिसरा तो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे हा जो थ्री लाइन व्हिव्ह आहे तीन ओळींचा जो व्हिप आहे म्हणजे अंडर केल्याचा हा व्हिब सगळ्यात कडक समजला जातो याच्यामध्ये कुठलेही एक्सक्युझेस हे ग्राह्य धरले जात नाहीत आणि सहसा हा विप जसं मी मगाशी उल्लेख केला की थ्री लाइन वाला व्हीप जो दिला जातो तो सहसा नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे अगदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आला असेल तर त्यावेळेला हा व्हीप बजावला जातो जेणेकरून सगळे आमदार किंवा सगळे खासदार जे असतील त्यांनी उपस्थित राहणं हे गरजेचं असतं सरकार टिकवण्यासाठी ते इतक्या क्रुशियल पिरियड जेव्हा असतो तेव्हा अशा पद्धतीचे व्हीप हे बजावले जातात किंवा एखादं अतिशय महत्वाचं विधेयक असेल जे कुठलंही जे पास करून घेणं त्या सरकारसाठी अतिशय महत्वाचं असेल त्याच्या वेळेला अशा पद्धतीचे व्हीप हे बजावले जातात आता याच व्हीपचं उल्लंघन झालं तर अँटी डिफेक्शन लॉ म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते आणि या कायद्यामध्ये व्हीप असा स्पष्ट उल्लेख आपल्याला कुठेही आढळत नाही पण पक्षाविरोधी भूमिका काय ठरू शकतात तसं झाल्यास काय कारवाई होऊ शकते याची व्याख्या मात्र या कायद्यामध्ये उल्लेख त्याचा करण्यात आलेला आहे भारतीय संविधानाच्या दहाव्या शेड्यूलमध्ये म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ आहे ज्याच्यात आर्टिकल दोन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन हे सगळे नियम आपल्याला समजू शकतील यात काय म्हटलंय तर पक्षाच्या आदेशाविरोधात किंवा पक्षाने नेमून दिलेल्या व्यक्तीने काढलेल्या आदेशाविरोधात मतदान जर केलं किंवा मतदानाला अनुपस्थित राहिले तर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई ही होऊ शकते अर्थात यात काही मुभा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत ज्याचा मी मगाशी सुद्धा उल्लेख केला जसं की जर मतदानाला उपस्थित राहणं शक्य होत नसेल आणि तसं जर त्याने संबंधित आमदाराने आधीच कळवलेलं असेल तशी परवानगी जर घेतली असेल तर मात्र कारवाई होत नाही किंवा पक्षानेच मतदान झाल्याच्या पंधरा दिवसातच त्या संबंधित आमदार खासदाराला माफ करायचं ठरवलं था असेल तर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत याच्यात कारवाई होत नाही पण शिवसेनेच्या बाबतीत सध्याची परिस्थिती पाहिली किंवा गेल्या आठ महिन्यांपासूनची परिस्थिती पाहिली तर अनेक किचकट गोष्टी आहेत शिंदेंनी बंड केलं वीस जूनच्या रात्री आणि त्याच्यानंतर अवघ्या दीड दोन दिवसातच म्हणजे बावीस जूनला शिवसेनेनं एक बैठक बोलावलेली होती ज्याच्यामध्ये प्रतोद सुनील प्रभूं मार्फत एक नोटीस काढण्यात आलेली होती ज्याच्यात सांगण्यात आलं की जर या बैठकीला उपस्थित राहिला नाही तर पक्षाविरोधी भूमिका घेतल्याची कारवाई तुमच्यावर होऊ शकते या बैठकीला अर्थातच सुरतमध्ये असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार हे उपस्थित राहिले नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांनी पक्षाविरोधी भूमिका घेतल्याच्या नावावरून किंवा स्वतःहून पक्षाचं सदस्यत्व सोडल्याचं सांगत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सोळा आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करायला सांगितलं तर हे का तर ज्याचा मी मगाशी उल्लेख केला दहाव्या शेड्यूलचा तर त्याच्यामध्ये पक्षाविरोधी भूमिका घेणं किंवा पक्षाचं सदस्यत्व सोडण्यासंदर्भात ह्याचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे की व्हॉलेंटरली गिव्हिंग अप ऑफ मेंबरशिप म्हणजे काय तर स्वच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडणं आणि तीच गोष्ट इथे लागू करण्यात आलेली होती शिवसेनेमार्फत म्हणजे सुनील प्रभूंमार्फत मार्फत की हे आमदार पक्षाच्या बैठकीला नोटीस काढून सुद्धा उपस्थित राहिले नाही कारवाईचे इशारा देण्यात आलेला होता तरीसुद्धा ते उपस्थित राहिले नाही म्हणजेच एक प्रकारे त्यांनी पक्षाचं सदस्यत्व हे स्वच्छेने सोडलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी असं नोटीसमध्ये मेन्शन करण्यात आलेलं होतं पण याच दरम्यान बहुमत आमच्याकडे आहे म्हणून सुनील प्रभू यांना काढून शिंदे गटाने भरत गोगावले यांना प्रतोद गेलं त्याच्यानंतर तीन जुलैला विधानसभा अध्यक्षांची निवड आणि चार जुलैला शिंदे सरकारचा विश्वासदर्शक ठराव या दोन्ही वेळेला शिवसेनेकडून व्हीप बजावण्यात आलेले होते म्हणजेच दोन्ही गटांकडून व्हीप बजावण्यात आलेले होते त्यात शिंदे गटाने ठाकरेंचा व्हीप पाळला नाही म्हणून आणि ठाकरे गटाने शिंदे गटाचा व्हीप पाळला नाही म्हणून दोन्ही बाजूने आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी झाली म्हणजेच काय तर ज्यावेळेला विधानसभा अध्यक्षांची निवड होत होती त्यावेळेला सुद्धा व्हीप बजावण्यात आलेला होता आणि त्या व्हीपचं शिंदे गटाने पालन केलं नाही म्हणून ठाकरे गटाने पुन्हा म्हटलेलं होतं की शिंदे गटाचे केवळ सोळा नाही तर सगळ्याच आमदारांनी व्हीपचं पालन केलेलं नाही आणि त्याचा उल्लेख नरहरी झिरवळ ज्यां जे, जे त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्षांच्याच एक प्रकारे भूमिकेत होते कारण तेव्हा कुठले अध्यक्ष नव्हते अध्यक्षांचीच निवड होत होती त्यावेळेला यांनी सुद्धा त्याचा लेखी उल्लेख केलेला आहे की शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटाचं व्हीपचं पालन केलं नाही सिमिलर नेक्स्ट डे सुद्धा तीच गोष्ट घडली की जेव्हा विश्वासदर्शक ठराव हा शिंदे सरकारचा होत होता त्याही वेळेला शिंदे गटाने जो व्हीप बजावलेला होता त्याच ठाकरे गटाने पालन केलं नाही म्हणून त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाईची मागणी ही झालेली होती आणि हाच प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात सुद्धा पेंडिंग आहे की व्हिप नेमका कुणाचा गृहित धरायचा कायद्यानुसार व्हीप पक्षाकडून किंवा पक्षाने नेमलेल्या व्यक्तीकडून बजावला जाऊ शकतो आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून किंवा त्यांनी नेमलेले सुनील प्रभू म्हणून यांचा व्हीप गृहित धरला जाणार का की एकनाथ शिंदे म्हणतात तसं विधिमंडळाचं बहुमत आमच्याकडे म्हणून गुवाहाटीत बैठक घेत सुनील प्रभू यांना काढून भरत गोगावलेंची प्रतोत्पदी झालेली नियुक्ती हे गृहित धरलं जाणार या गोष्टी मात्र सुप्रीम कोर्टावर आता अवलंबून आहेत आता या दोघांपैकी सुप्रीम कोर्ट कशाला मान्यता देणार हे बघायला हवं आणि याचं ठोस उत्तर नसण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे विप संदर्भात संविधानात किंवा विधिमंडळ संसदेच्या नियमांमध्ये सुद्धा कोणताही उल्लेख नाहीये त्या संदर्भातले कुठलेही उल्लेख नाही आहेत आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाच्या इंटरप्रिटेशनवरच त्यांनी काढलेल्या अर्थावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाचे आधीचे निर्णय आणि सुनावणी दरम्यान म्हणजे आत्ता ज्या सुनावणी सुरू आहेत त्याच्या दरम्यान टिप्पणीनुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार की नाही याबाबत विधानसभा अध्यक्षांकडेच अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्ट जरी म्हणत असलं अर्थात त्या संदर्भात अजून निर्णय आलेला नाही पण सुप्रीम कोर्टाची ही कोर्टा भूमिका राहिलेली आहे की अपात्रते संदर्भातले अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडेच असतात ही गोष्ट जरी एकीकडे असली तरी सुद्धा व्हीप सुनील प्रभू की भरत गोगावले याबाबत मात्र सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार काय भूमिका घेणार हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे आणि त्याच्यावरच शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचं पुढचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा सुप्रीम कोर्टातले सगळे अपडेट्स पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता शिवसेनेतले वाद असू देत किंवा महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी असू देत या सगळ्या बाबतीतले लाईव्ह अपडेट्स विश्लेषण पाहण्यासाठी बघत राहा तक